गंगापूर तालुक्यातील वाळूज येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता मारहाण करून जीवमानाची धमकी देणाऱ्या आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस के उपाध्याय यांनी सुनावली आहे याबाबत अधिक माहिती की घटनेतील फिर्यादी प्रमोद लक्ष्मणराव महाजन व पस्तीस वर्षे राहणार न्यूगजान कॉलनी परिसर छत्रपती समाजनगर हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे बावीस मे दोन हजार एकोणास रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उपरोक्त नमूद फिर्यादी हे वाळूज येथील कार्यालयात शासकीय कामकाज करीत असताना घटनेतील आरोपी नामे अफरोज उर्फ भैया नबी पठाण व एकतीस राहणार वाळू तालुका गंगापूर तेथे आला व फिर्यादीस म्हणाला की तू आमच्या डीपीचे काम करत नाही तुझा बाप पण करून देईल असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर धावून गेला व फिर्यादीचे शेडचे कॉलर पकडून त्यांच्या तोंडात मारले व हाताचापट्याने मारहाण करून फिर्यादीच्या गळ्यातील हेडफोन तोडून टाकला व जोराजोरात आडाओडा करून फिर्यादी जिवे मारण्याची धमकी दिली व टेबलवरील शासकीय कामकाजाची कागदपत्रे हाताने फेकून दिली काही कागदपत्रे हाताने फाडली देखील व परत फिर्यादीस उद्देशून तू जिथे राहत असशील तिथे जिवे मारून टाकील तुला येथे ड्युटी करायची की नाही जिवंत सोडणार नाही अशा आशयाच्या फिर्यादीवरून वाळूस पोलिस ठाणे येथे सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी भाधवी कलम तीनशे त्रेपन्नान व विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासी कमालदार रामचंद्र पवार यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात पत्र दाखल केले होते सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले प्रकरणातील फिर्यादी साक्षी पुरावा आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी सी मंझा यांनी केलेला मुद्देसू युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे दोन वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि कलम पाचशे सहा प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड कलम चारशे सत्तावीस प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस के उपाध्याय यांनी सुनावली सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जी सी मांझा यांनी काम पाहिले